बघा, 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यामधील फरक 150 रुपये व व्याजाचा दर 5% असेल तर मुद्दल किती, असा प्रश्न प्रश्नामध्ये व्याजाचा दर आणि सरळ व चक्रवाढ व्याज यामधील फरक दर्शवला असेल तर मुद्दल काढायची कशी, त्याचं एक सूत्र आहे. हे सूत्र पक्कं लक्षात ठेवा, लिहून घ्या. मुद्दल काढण्यासाठीचं एक सूत्र, प्रश्नात दर्शवलेला फरक गुणिला 100 गुणिला 100 भागिला दर गुणिला दर, हा दर छेदस्थानी 2 गुणिला स्वरूपात. ओके, लक्ष द्या. आपल्याला मुद्दल विचारली, फरक हा 150. सूत्र सांगते त्याप्रमाणे 100 गुणिला परस 100, छेदस्थानी हा व्याजाचा दर 5 आहे, तो 2 गुणाकाराच्या स्वरूपात, असं केल्यानं आपल्याला मुद्दल मिळणार. ओके, 150 गुणिला 100 गुणिला 100, आता भागिला हा गुणाकार 25, हा भाग 6 गेला सर. इथं अंशामध्ये 6 गुणिला 100 गुणिला 100 उरलेत. ओके, आणि हा संबंध गुणाकार 60,000 एवढा येतो, म्हणजे ती मुद्दल किती 60,000, हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे. ओके,